मित्रांनो, सध्या सगळीकडे आपल्या देशामध्ये माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. काहींना उच्च तर काहींना चांगल्या प्रकारचे मार्क मिळून सर्व आनंदी आनंद आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका आईने आपल्या मुलीच्या मुलगी 10वी परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर आपल्या वाड्यातल्या लोकांसमोर ज्या जल्लोषात स्वागत केलं आहे त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे. काय तो व्हिडिओ बघणे एकदा मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ पश्चिम बंगालमधील एका गावातला आहे. वनती नावाची मुलगी मागच्या 3 वर्षापासून 10वीची परीक्षा फेल होत होती आणि तिच्या शेजारचे पाजारचे आणि वाड्यातील लोक तिला दिवसत होते आणि तिला टोमणे मारून सन तिची टिंगल करत होते. पण मित्रांनो, ह्यावर्षी ही मुलगी तिच्या घेतलेल्या मेहनतीने आणि तिच्या आईच्या पाठबळाने पास झालेली आहे आणि तिच्या पास झाण्याच्या आनंदात तिच्या आईने ढोल घेऊन सन सर्व वाड्यामध्ये तिचा आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि जे लोक तिला टोमणे मारत होते त्यांच्या दारी जाऊन जाऊन त्यांना ढोल वाजून वाजून आपली मुलगी पास झालेली आहे ही बातमी जोराजोरात सांगत आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून आपण व्हिडिओमध्ये बघू शकता वनोटी तिच्या आईसोबत गावामध्ये फिरत आहे आणि तिची आई शेजारच्या पाजारांना जोरजोरात सांगत आहे की माझी मुलगी पास झालेली आहे, माझी मुलगी पास झालेली आहे. वनोटी तिला तिच्या आईला हातात हात धरून सन तिला बोलवत आहे. मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सर्व नेटकऱ्यांच्या पसंतीस येत आहेत आणि या व्हिडिओवरती भरभरून अशा कमेंट्स येत आहेत. ते काही युजरनं म्हटलं, या आईनं बरोबर केला आहे, तिच्या मुलीची सफलता पूर्ण देशामध्ये शोर माचवत आहे. तर एका युजरनं म्हटलं आहे, खरंच आई ही एक योद्धा असते. ते काही युजरनं ह्या मलोटीचं अभिनंदन केलं आहे आणि तिला धन्यवाद म्हटलं आहे, बेटा तुझ्यामुळे तुझ्या आईचा आनंद द्विगुणित झालेला आहे. मित्रांनो, आपल्याही काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचे. धन्यवाद.